सातारा येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील तेवीस वर्षीय तरुण असलेल्या समाधान महादेव मोरे या तरुणाला त्याच्या मित्रांनीच बेदम मारहाण करून त्याला उकळत्या मित्रांनी धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामध्ये समाधान हा गंभीररीत्या वाजला गेला आहे त्याच्यावर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सातारा येथील रविवार पेठेमध्ये चुनाभट्टी असून या परिसरात समाधान मोरे हा राहत आहे तो सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील रहिवासी आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून साताऱ्यात समाधान आहे गुरुवारी सकाळी त्याची त्यांच्या मित्रासोबत शाब्दिक वादावादी झाली यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला बेदन मारहाण करण्यास सुरुवात केली हा वाद रस्त्यावर सुरू झाला मारहाण करत त्यांच्याच मित्रांनी समाधानाला शेजारीच असलेल्या उकळत्या सुन्यात ढकललं त्यानंतर संबंधित मित्र जे आहेत मारहाण करणारे तेथून पसार झाले आहेत उकळत्या चुन्यात समाधानचं शरीर डोक्यापासून पायापर्यंत भाजलं गेल्यानं तो गंभीर जखमी झालाय या प्रकारानंतर काही नागरिकांनी सतर्कता का दाखवत समाधान मोरेला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले त्याच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत याबाबत सातारा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून समाधानच्या त्याच्या मित्रासोबत नेमक्या कोणत्या कारणातून हा वाद झाला असल्याचं समजलं नसून पोलिस समाधानचा जबाब नोंदवत आहेत या घटनेची माहिती मिळताच मोरे यांचे कुटुंबीय देखील चिंतेत असून नेमकं काय झालं याबाबत देखील ते अनभिज्ञ आहेत